महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? खूप दिवसानंतर आज तुमच्याशी बोलतोय म्हणलं आज तुम्हाला थोडस बोलावं पण आणि थोड्याशा काही गोष्टी ते पण सांगावं. तर मित्रांनो, माझा युट्यूबचा पहिला पेमेंट, डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. माझा युट्यूबचा पेमेंट मित्रांनो, तुम्हाला सांगतो, 2021 पहिला पेमेंट आला होता माझा. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो, एवढी मेहनत होती आमची, खूप मेहनत होती. माझ्यासोबत माझा मित्र मुकेश असेल किंवा जे सहकलाकार होते ते, महत्त्वाची गोष्ट आणखीन आपले वैभव खाडे, जे आपले पूर्णपणे डिरेक्शन पण करायचे आणि कॅमेरा पण करायचे, त्यांनीसुद्धा आपल्यासाठी खूप काही मेहनत घेतलेली. तर तसं आम्ही काय करायचो अगोदर मित्रांनो, माझ्या तुम्ही जुने व्हिडिओ बघा अगोदरचे, 2013 मे 2020 माझा पहिला व्हिडिओ आहे, 13 मे 2020. तर त्यावेळेस मित्रांनो, मी मोबाईलवरती शूटिंग करायचो. आपला हा जो मोबाईल आहे, साधा मोबाईल त्यांना, त्यांच्याकडे मोबाईल चांगला होता, 1+ मोबाईल होता. तर त्याच्यावरती कॉमेडी व्हिडिओ बनवायचो मी. माझ्यासोबत भरपूर चांगली टीम होती, कॉमेडी फनी व्हिडिओ बनवायचो, लय फनी व्हिडिओ बनवायचो. त्याच्यानंतर मग एक वेबसिरीज बनवली आणि एक वेबसिरीजमध्ये 8 एपिसोड केले त्याचे. तर त्यावेळेस चॅनल माझा मोनटाईज झाला, चॅनल मोनटाईज झाला, खूप काही गोष्टी. तो त्यांचा 4000 तास वॉच टाईम, 1000 सबस्क्रायबर. तिथून पुढे मग तो चॅनल मोनटाईज जातो, तो पण विदाऊट कॉपीराईट. कॉपीराईट असेल म्हणजे ह्याच्या त्याचं उचलून जर टाकलं तर अजिबात चॅनल मोनटाईज वगैरे काय होत नाही, त्यामुळे स्वतःच्या मेहनतीवरतीच करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझं कसं होतं की मला आवड होती ह्या गोष्टींची, मला अगोदरपासून ऑलरेडी खूप आवड असल्यामुळं मी ना, म्हणजे खरं सांगायला म्हणजे त्यावेळेस मित्रांनो, मी कॉलेज तर करतच होतो पण कॉलेजसोबत मित्रांनो मी ट्रॅक्टरवरती कामाला पण जायचो. जर काम वगैरे असेल तर मग मी त्यावेळेस ऊसाच्या ट्रॅक्टरवरती मित्रांनो कामाला होतो. माझा अंदाज आहे की मी ऊसाच्या ट्रॅक्टरवरती 3 वर्ष मित्रांनो मी कामाला होतो. पण ते काय करायचो की मी ट्रॅक्टर मालकाला सांगितलं होतं मला आठवड्यातून एक सुट्टी पाहिजे, कारण मला स्वतःसाठी व्हिडिओ बनवावा लागतो. तेव्हा मित्रांनो मी 8 दिवसातून 1 दिवस सुट्टी काढायचो आणि मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचो. संध्याकाळी स्क्रिप्ट लिहायचो, प्लॅनिंग करायचो, मित्रांना सांगून ठेवायचो. मित्र कोण, म्हणजे शूटिंगला कोण नाही, मित्रच असायचे माझे. त्यातल्या त्यात मुकेश असायचा, बेवड्याची ऍक्टिंग खूप छान करतो बा मुकेश. तर मी त्याला सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट काय झाली की तिथून पुढं 8 दिवस सुट्टी, मग मी मोबाईलवरती व्हिडिओ सुद्धा एडिट मला करता येत. म्हणजे त्यावेळेस एडिटचा विषय लय आमचा विषय, पण मी मोबाईल नव्हता माझ्याकडे त्यावेळेस मित्रांनो एडिट करायला व्हिडिओ. आता शूट केला 1+ मग एडिट करणार कशावरती? त्यावेळेस माझ्याकडे तर मोबाईल तेवढ्या क्वालिटीचा नव्हता. मग आपला सोन्या म्हणून आहे, सूर्या केकन म्हणून आहे, तर त्यांच्याकडे मोबाईल खूप छान होता. तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्यातला डाटा त्यांच्याकडे असायचा. मग दिवसभर असं व्हायचं की दिवसभर त्यांना काम असायचे, त्या सूर्यकांतला काम असायचे. मग ते काय करायचे, संध्याकाळी 9 असायचे. मग संध्याकाळी मी त्यांच्यापाशी जायचो, तो मोबाईल घ्यायचो, एडिट करायचो, व्हिडिओ अपलोड करायचो आणि मग ट्रॅक्टरवरती जायचो मित्रांनो. ही अशी माझी प्रोसेस कंटिन्यू चालू राहिली. त्याच्यानंतर व्हिडिओ चांगले ग्रिप धरायला लागले, व्हिडिओ चांगले चालायला लागले. अगोदर काय व्हायचं की दिवसातून ना 24 तासात 1500 व्ह्यूज व्हायचे, नाही 24 तासात 1000 व्ह्यूज व्हायचे. पण एक दिवशी काय झालं, सकाळी व्हिडिओ टाकला आणि संध्याकाळी जर 1500 वरती गेलता. माझा पहिला व्हिडिओ होता तो, की एवढा फास्ट व्ह्यूज झाले होते, 1500 व्ह्यूज फक्त 1500 व्ह्यूज. त्यावेळेस खूप भारी वाटलं मित्रांनो, 1500 व्ह्यूज म्हणजे माझ्यासाठी खूप, म्हणजे एवढं स्पेशल होते की खूप बोलताय ना, खूप स्पेशल होते. जीप जड अशी का झाली, कारण मी सकाळपासून नाश्ता केला ना, आता वाजले 12, सकाळपासून काम चालू होतं, आत्ता कुठं निवांत झालो आणि लगेचच व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला बनवून टाकावं, सांगावं तुम्हाला कसं काय झालं काय सांगते. खूप दिवस झालं की मित्र पण म्हणत होते की बाबा तुला पेमेंट किती झालं किती नाही. पण मित्रांनो विषय असा आहे, मला जो पेमेंट होतो युट्यूबमधून ते सांगतो तुम्हाला पुढे कसं होतं कसं नाही. तर माझं स्ट्रगल सांगतो ह्या चॅनलबद्दल की कसं केलं कसं नाही ते. त्याच्यानंतर मग मित्रांनो माझे व्ह्यू चांगले व्हायला लागले, सबस्क्रायबर वाढले, वेबसिरीज केली ती कंटिन्यू, 8 एपिसोडची वेबसिरीज केली. 8 एपिसोडची वेबसिरीज मित्रांनो बंद का केली तुम्हाला सांगतो. खूप म्हणायचे की तुमची प्यारवाली लव्ह स्टोरी खूप भारी वेबसिरीज आहे, खूप भारी वेबसिरीज आहे, लोकांना खूप आवडलं पण होतं. आणि त्याच्यानंतर विषय असं झाला मित्रांनो की पैसेच संपले. वेबसिरीज करायचे म्हणले तरी पैसेच संपले, पैसेच नाहीत ना. मी पैसे कसे केले ते माहिती आहे का, मी इकडे ट्रॅक्टरवरती जायचो आणि इकडे आले की कामात आपल्या शूटिंगमध्ये घालवायचो आणि वेबसिरीजला खर्च व्हायचा.
मी त्यातनं काय करायचो, माझ्या मित्रांना पैसे देत नसायचो, जे बाहेरचे कोण कलाकार होते त्यांना मी पैसे द्यायचो, आणि मग कॅमेरा म्हणा किंवा दुसरे कोण आर्टिस्ट असतील बाहेरचे हे ते, तर त्यांना पैसे द्यावं लागायचे. मग पैसे संपले माझे, त्यामुळे मित्रांनो मी वेबसिरीज बंद केली. आणि काय होईना त्यावेळेस तात्या, म्हणजे मी पांडुरंग सरांकर पण त्यावेळेस काम करत असायचो, त्यावेळेस तात्या जीवरला आलते, कोरोना चालू होता बघा मित्रांनो, हा कोरोना चालू होता त्यावेळेस आलते, दुसरी लाट चालू होती बघा. मग त्यांच्याकडे मी शूटिंग द्यायचो होतो, पण ते काय म्हणले की तू माझ्यासोबतच चल, तुझी आवड पण आहे, तुझा पण चॅनल आहे, तू पण कर, माझ्यासोबत तू राहा. आणि त्यावेळेस मी काय करू की नुकताच एडिटिंग शिकलो होतो, एडिटिंग शिकल्यामुळं मग मला हित आल्यानंतर आणखीन मी तात्यापाशी आलो, आणखीन त्याच्यावरती चांगला वर्क करून चांगलं एडिटिंग शिकलो. आणि त्याच्यानंतर मयूरदादा आमचे, तर मयूरदादांनीसुद्धा मला खूप काही गोष्टी शिकवल्या. त्यांनी कॅमेरा शिकवला, कॅमेराच्या मागच्या काय गोष्टीत, पडद्यामागच्या काय गोष्टीत, त्या सगळ्या मी त्यांच्यापासून नॉलेज शिकलो. आणखीन तात्यापासून एडिटिंग शिकलो, तात्यापासून सगळ्या काही गोष्टी शिकलो. मग त्यात काय झालं, मी एक चुलत्या पुतण्याचा व्हिडिओ बनवला होता, तो झाला माझा व्हायरल. माझा व्हिडिओ तो कमीत कमी चाललाय मित्रांनो माझून, तो 1.7 मिलियन, म्हणजे 17 लाख व्ह्यूज आहेत माझ्या एका व्हिडिओला. तुम्ही बघा चॅनलवरती जाऊन पॉप्युलर करा, तर खूप माझा व्हिडिओ तो व्हायरल झाला. मग तिथून पुढे मित्रांनो मला सांगतो, जी ग्रीप धरली चॅनलने खूप खूप म्हणजे खूप, कारण मी पुढं कंटिन्यू करायला लागलो ना, कन्सेप्ट द्यायला लागलो, चांगले विषय द्यायला लागलो, त्याच्यामुळे व्हिडिओ पण चांगले चालायला लागले. मग तिथून पुढं माझा पेमेंट झाला मित्रांनो, एक दिवशी मी आणि तात्या चाललो होतो नाशिकला, आणि झोपलो होतो गाडीत पाठ्यामध्ये, खूप थकलो होतो. तर 4 वाजता माझा पहिला पेमेंट झाला मित्रांनो, 4 वाजता माझा पहिला पेमेंट झाला 2021 ला, 13 ऑगस्ट 2021 ला माझा पहिला पेमेंट झाला. पेमेंट तुम्हाला कसं सांगू कसं झालं मित्रांनो, म्हणजे किती झाला हे विषय असा मित्रांनो, पेमेंट किती येतो किंवा किती जातो हे सांगणं पॉलिसीच्या खिलाफ आहे. मग ते म्हणजे यूट्यूबच्या पॉलिसीच्या खिलाफ, म्हणजे त्याच्या विरोधात आहे, त्यामुळं मी शक्यतो पेमेंट सांगत नाही. पण हां एवढं सांगू शकतो मित्रांनो मी की माझं जे सध्या चाललंय, म्हणजे पेमेंट माणूस कसं कमवतो की एखाद्या कंपनीत किती पेमेंट असतो चांगल्या लेवलला, त्या पद्धतीने माझं पेमेंट आहे. पेमेंटवरती मी माझं घर बांधलं, माझी शेती डेव्हलप केली पूर्णपणे एका वर्षात, हां एका वर्षात चांगले घर डेव्हलप केलं, शेती झाली, त्यात माझं स्वप्न जे होतं सेकंड ड्रीम माझा हा आयफोन घेतला 13, हा आणखीन काय की आणखीन पुढं काही गोष्टी होणार आहेत ते पण करतोय. म्हणजे सध्या सगळं व्यवस्थित आहे, जेवढं कमवतोय स्वतःसाठी ना आणि पुढच्या वाटचालीसाठी आहेत, एकदम ओके आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की सॉरी मी सांगू शकत नाही मित्रांनो, सॉरी त्यासाठी सॉरी, पण तुम्हीच विचार करा की मी सध्या एवढ्या लेवलला आहे, शेती वगैरे सगळं डेव्हलप केले, स्वतःला वरती खर्च करतो, स्वतःवरती खूप काही अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळं पेमेंट सुद्धा नो टेन्शन, एकदम ओके. तर काय नाही एवढं सांगतो मित्रांनो, कष्ट खूप केलेले मोबाईलवरती मला ह्याच्यावरती, तेव्हा ते कुठे जाऊन माणसं काय करतात की सुरुवात करतात आणि मध्ये थांबतात, सुरुवात केली ना मध्ये थांबतात किंवा नाही पॉसिबल नाही शक्य होतं मित्रांनो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कुठलीही गोष्ट असू द्या, आज करायला गेलो की आपण थोड्या दिवसानंतर ते सोडतो मध्येच, का सोडतो तर ते नाही आपल्याच्याने होणार नाही, शक्य नाही असं बोलतो आपण, पण नाही मित्रांनो हे पॉसिबल आहे. शेवटची पायरी राहते आणि माणूस सोडून देतो, पण मी आणखीन महाग घेतले नाही, माझं आणखीन सुद्धा महागा नाहीये. 2000 टार्गेट आहे माझं बघा तुम्ही मित्रांनो 2024 चा, तोपर्यंत कसं करतोय कसं नाही ते असं तुम्ही आहेत माझे सपोर्ट, तुम्हाला बघायला मिळेलच. खूप गरम होते का, घाम 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 गाडीत व्हिडिओ बनवतोय, कारण बाहेर पाहुणे आलेत ना, घरात पाहुणे आले तात्याच्यापाशी, तात्याचे मामा मामी आणि त्यांचे पाहुणे वगैरे आले सगळे, त्यामुळं घरात काय व्हिडिओ बनवू शकलो नाही, गाडीत येऊन बनवतोय, घामाघूम झालोय बघा काय लेस बरा. आणि एक व्हिडिओ येतोय मित्रांनो आता पांडूचे ब्लॉग ह्या चॅनलला, 12 चं प्रेम, व्हॅलेंटाईन डे वरती आहे 12 चं प्रेम, तर तो पण खूप भारी कॉमेडी व्हिडिओ आहे, तो पण नक्की बघा तुम्ही. रविवारी 12 तारखेला व्हिडिओ येतोय 12 वाजता दुपारी,
पांडूचे व्लॉग या चॅनलला, तर नक्की भेट द्या. चला भेटूयात आपण नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.